हाय, आता बघूया आपण प्रॉब्लेम प्रॉब्लेम आपण आधी वाचूया. पहिलं आहे, रुपाली ऍक्सेप्टेड अ बिल ऑफ रुपीज 2000 ड्रॉन बाय दीपाली ऍट 3 मंथ्स. रुपालीने काय केलंय, बिल ऍक्सेप्ट केलंय. कोणी ड्रॉ केलंय? दीपालीने ड्रॉ केलंय. किती महिन्यांसाठी? 3 महिन्यांसाठी. अमाऊंट किती आहे? 2000. दीपाली गॉट द बिल डिस्काउंटेड विथ हर बँक फॉर रुपीज 1900. दीपालीने काय केलं, ते त्यांच्या बँकेत डिस्काउंट करून टाकले 1900 रुपयाला. बिफोर द ड्यू डेट रुपाली अप्रोच दीपाली फॉर रिन्युअल ऑफ द बिल. ड्यू डेटच्या अगोदर रुपालीने काय केलं, रुपाली कोण आहे, ड्रॉ व्ही आहे, दीपालीला अप्रोच केलं की बाई ग बिल रिन्यू कर. दीपाली ऍग्रीड झाली, पण काय कंडिशन आहे, 1000 पेड इमिजिएटली टुगेदर विथ इंटरेस्ट ऑन द रिमेनिंग अमाऊंट. आता रिमेनिंग अमाऊंट किती आहे, 2000 बिल आहे. ओके, लक्षात येते, 2000 जर बिल आहे तर 1000 रुपये कॅश प्लस इंटरेस्ट. पण इंटरेस्ट कसं आहे, ऍट द रेट 6% पर ॲनम 3 मंथ्स. ओके, ऑन द रिमेनिंग अमाऊंट. आता 2 पैकी 1 गेले तर रिमेनिंग अमाऊंट किती असणार आहे, 1000 असणार आहे. बरोबर आहे, म्हणजेच 1000 6% किती महिन्यांसाठी, 3 महिन्यांसाठी. बरोबर आहे, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं पाहिजे, तरी पण दाखवतो. 1 1 1 1 6 1 6 6 2 12 2 1 2 2 5 3 15 इंटरेस्ट अमाऊंट. लक्षात येत आहे, 1000 रुपये इमिजिएट कॅश दे आणि उरलेली जी आहे रक्कम त्याच्यावर 6% पर ॲनम ने 3 मंथसाठी 15 रुपये इंटरेस्ट. ओके, लक्षात येत आहे. ओके, अँड फॉर द बॅलन्स रुपाली शुड ऍक्सेप्ट अ न्यू बिल फॉर 3 मंथ्स. आणि उरलेली रक्कम किती आहे, 3000 रुपयासाठी. याच्यासाठी काय केलंय, बिल्स रिसिएबल इश्यू करायला सांगितलं आणि ते तिने ऍक्सेप्ट केलं. दीज अरेंजमेंट वर कॅरीड थ्रू, हे असं मस्तपैकी चालू राहिलं. बट आफ्टरवर्ड्स रुपाली बिकेम इन्सॉल्वंट. रुपाली काय झाली आहे, इन्सॉल्वंट झाली आहे. रुपाली हे 1000 रुपये देऊ शकत नाही. बरोबर आहे, अँड ओनली 40% ऑफ द अमाऊंट वुड बी रिकवर फ्रॉम हर इस्टेट. ओनली किती आहे, 40%. 1000 चे 40% किती झाले, 1000 × 40/100. बरोबर, किती झाले, 1000 चे 40% शून्य गेला. बरोबर, 400 रुपये. 1000 चे 40% किती झाले, 400 रुपये फक्त ती कॅश देऊ शकते. म्हणजे उरलेले किती, 1000 मधून 400 गेले, उरलेले किती, 600 रुपये काय झाली, आताच मी तुम्हाला अगोदरच्या याच्यात सांगितलं, बॅड डेट्स. लक्षात आलं, उरलेले किती, 600 रुपये बॅड डेट्स. बरोबर आहे, प्रॉब्लेम बघा कसा आहे, 2000 बिल पाठवलं, कोणी पाठवलं, दीपालीने रुपालीकडे. बरोबर, मग काय झालं, डी कडून आर कडे बिल ऍक्सेप्ट झालं, परत दीपालीकडे आलं. दीपालीने काय केलं, ते आधी बँकेत डिस्काउंट केलं, किती रुपयाला, 1900 रुपयाला. पण 1900 रुपयाचं बिल काय झालं, रुपाली काय दीपालीला ते पैसे देऊ शकत नाही ड्यू डेटच्या दिवशी. त्याच्यासाठी रुपालीने दीपालीला काय सांगितलं, बाई रिन्यू कर. म्हणजेच 2000 रुपयाचं ओल्ड बिल कॅन्सल झालं. बरोबर आहे, पण दीपाली काय म्हणते, मी असंच कॅन्सल नाही करणार, असंच रिन्यू काय नाही करणार नवीन बिल, तर तू मला 1000 रुपये कॅश दे इमिजिएटली. ओके, आणि प्लस मला कॅश मध्ये 6% इंटरेस्ट दे 3 महिन्यांसाठी उरलेल्या रकमेवर. आता योगा योगाने उरलेली रक्कम 1000 रुपयेच आहे, त्याच्यामुळे इंटरेस्ट कसं आहे, 1000 रुपयावर 6% 3 महिन्यांसाठी 15 रुपये. ओके, म्हणजेच रुपालीने दीपालीला काय दिलं, आधी 1000 रुपये कॅश दिली आणि 15 रुपये इंटरेस्ट हे सुद्धा कॅश मध्येच दिले. उरलेलं नवीन बिल इश्यू झालं. ओके, ते रुपालीकडे गेलं, रुपालीने ते ऍक्सेप्ट केलं, परत दीपालीकडे आलं. दीपालीने काय केलं, ते बिल नंतर पहिला अल्टरनेटिव्ह वापरून स्वतःकडेच ठेवलं. स्वतःकडे ठेवल्यानंतर ड्यू डेटच्या दिवशी निसर्ग चक्रीवादळ, पैसे देऊ शकली नाही रुपाली.
आता तिथं सगळं उडून गेलं वाऱ्यावर, तर काय करणार ती, काय पैसे देणार? ओके, तरी सुद्धा तिने सगळी तिची प्रॉपर्टी विपर्टी जे काय ते विकलं, तरी सुद्धा ती किती पैसे देऊ शकते? 40% ऑफ द बिल अमाऊंट. 40% कॅल्क्युलेशन इथे दिसतंय तुम्हाला, 40%, 1,040 किती होतात? 400 रुपये. रुपालीने दीपालीला किती रुपये दिले? 400 रुपये. म्हणजे उरलेली जी रक्कम मिळाली नाहीये ती आपण बॅड डेप्स अकाउंटला पाठवून देतो. बॅड डेप्स म्हणजे काय शोधा डिक्शनरी मध्ये, माहिती असेल तुम्हाला. ओके, क्लिअर झाला प्रॉब्लेम. आता इन द बुक्स ऑफ दीपाली जर्नल आपण बघणार आहोत. ओके, पटापट पटापट फॉर्मॅट वगैरे तुम्ही आखायचं आहे, नाही तर सर जसे सोडवताय फळ्यावर तसंच तुम्ही पण सोडवाल, तसं नाही चालणार. ओके, तुम्ही व्यवस्थित फॉर्मॅट आखून मग करायचं. आधी आपण बघूया दीपालीची जर्नल एंट्रीज. पहिलं काय झालंय, बिल आलं आपल्याकडे, बरोबर आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रूपाली अकाउंट, अमाउंट किती? 2,000 बिंग बिल रिसिव्ह. ओके, दुसरं मी काय केलं, ते बँकेत डिस्काउंट केलं, बरोबर. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू व्हॉट गोज आउट? बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबल किती आहे? 2,000. डिस्काउंट 100. पैसे किती मिळाले? 1,900. बरोबर आहे, प्रॉब्लेम सगळ्या डोक्यात घुसला पाहिजे. पुढे तिसरं काय झालं, या बिला रुपालीने आपल्याला सांगितलं रिन्यू कर, म्हणून आधी ओल्ड विल कॅन्सल किंवा डिसऑनर्ड ची एंट्री करायची. ओके, रुपाली अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, अमाउंट 2,000. बिंग बिल डिसऑनर्ड लिहिलं तरी चालेल, बिंग ओल्ड बिल कॅन्सल लिहिलं तरी चालेल. ओके, लक्षात येते. पुढे काय झालं, ती काय म्हणते दीपाली रुपालीला, मला 1,000 रुपये लगेच पाहिजे विथ इंटरेस्ट. इंटरेस्ट किती आहे? 15 रुपये. इंटरेस्ट किती आहे? 15 रुपये. तर आधी इंटरेस्ट चार्ज ची एंट्री करूया आपण. रुपाली अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट किती? 15 रुपये. बरोबर, क्लियर. पुढे इंटरेस्ट आणि पार्ट ऑफ द अमाउंट ऑफ बिल 1,000 रुपये हे कॅश मध्ये मिळाले. पुढची जर्नल एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू रुपाली अकाउंट किती मिळाले? 1,015. बिंग पार्ट ऑफ द अमाउंट ऑफ बिल रिसिव्ड विथ इंटरेस्ट ₹15. ओके, विथ इंटरेस्ट ₹15. क्लियर. पाचवी एंट्री, सहाव्या एंट्री कडे जाऊया. सहावी एंट्री, नवीन बिल आलं, बरोबर आहे. कोणाकडे आलं? रुपालीकडे. रुपालीने ते ऍक्सेप्ट केलं, परत पाठवलं. पुढची जर्नल एंट्री, बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट डेबिट टू रुपाली अकाउंट, अमाऊंट किती असणार आहे? 1,000. बरोबर ना, 2,000 पैकी 1,000 मिळाले विथ इंटरेस्ट आपल्याला, बरोबर. बिंग फ्रेश बिल रिसिव्ह. ओके, पण ह्या बिलाचे पैसे सुद्धा देऊ शकते का रुपाली? नाही देऊ शकत. त्याच्यासाठी आधी डिसऑनर्डची एंट्री मारायची. पुढची जर्नल एंट्री काय येणार, रुपाली अकाउंट डेबिट, बघा ही एंट्री करायची राहते हा चुकून, टू बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट, अमाउंट आहे 1,000. बिंग फ्रेश बिल डिसऑनर्ड किंवा न्यू बिल डिसऑनर्ड, बरोबर आहे, लक्षात येत आहे. आणि सगळ्यात शेवटी 1,000 पैकी किती मिळाले? 40%. ओके, म्हणजे 400 रुपये. तर सगळ्यात शेवटची एंट्री आठवी. ओके, काय येणार, व्हॉट कम्स इन? कॅश अकाउंट डेबिट किती आली? 400 रुपये. पुढे
बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट किती राहिले 600 आणि या दोन्ही गोष्टी कोणी दिल्यात रुपालीने दिल्यात ओके बी 40% ऑफ द बिल अमाउंट रिकवर्ड एज फर्स्ट एंड फाइनल डिविडंड नरेशन येणार आहे बी फॉर द रिसिप्ट ऑफ फर्स्ट एंड फाइनल डिविडंड एवढं सुद्धा नरेशन लिहिलं तरी सुद्धा चालेल किंवा जसं पुस्तकात दिलंय बी 40% ऑफ द अमाउंट वुड बी रिकवर्ड फ्रॉम इस्टेट असं सुद्धा लिहिलं सुद्धा तरी सुद्धा चालेल ओके क्लिअर झालं बघा क्लियर होतोय सगळ्या जर्नल एंट्रीज कळल्या पहिलं काय बिल आलं बँकेत डिस्काउंट केलं ओल्ड बिल कॅन्सल किंवा डिसऑनर्ड इंटरेस्ट मिळालं पार्ट ऑफ द अमाऊंट ऑफ बिल विथ इंटरेस्ट मिळालं पण कसं कॅशमध्ये नवीन बिल आलं 1000 रुपयाचं नवीन बिल डिसऑनर्ड झालं इथे नरेशन लिहायचं बिईंग फ्रेश बिल डिसऑनर्ड सातव्या एंट्रीला बिईंग फ्रेश बिल डिसऑनर्ड आणि आठवी एंट्री डिसऑनर्ड झालंय तिने सगळी त्याची प्रॉपर्टी वगैरे विकली तरी सुद्धा ती आपल्याला किती देऊ शकते 1000 पैकी 400 देऊ शकते ओके कॅश अकाउंट डेबिट कॅश टर्म्स इन 400 बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट 600 ओके बॅड डेब्ट्स नॉमिनल अकाउंट आहे त्याच्यासाठी डेबिटला आणि ह्या दोन्ही गोष्टी कोणी दिल्या हु इज गिव्हर 2 रुपाली अकाउंट 1000 बी 40% ऑफ द अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम इस्टेट किंवा बीइंग फॉर द रिसिप्ट ऑफ फर्स्ट अँड फायनल डिविडंड ओके असं येतं क्लिअर झालं आता पुढच्या सेशनमध्ये इन द बुक्स ऑफ रुपाली ड्रॉवी जर्नल कशा होतात ते बघायचं ओके okay?